राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचं असं म्हणत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा समाज लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. मराठा बांधवांनी मराठा उमेदवारांसंदर्भात बनवलेल्या अहवालावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ज्यांनी आरक्षणाचं काम केलं नाही ते उमेदवार पाडा असा आदेशही त्यांनी यावेळी दिलाय. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषित करण्याच्या अनुषंगानं मनोज जरांगे यांनी अंतर्वाली सराटीत मराठा बांधवांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी मराठा समाज निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलंय. या अहवालावर उमेदवार देता येणार नाही, अजिबात देता येणार नाही, अपक्ष उमेदवार देता येणार नाही, तर कोणच नाही. मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा, लोकसभेला पडायची मला गरज नाही, मराठा समाजाला पडायची गरज नाही. मराठा समाजाने सरळ सरळ सांगतो, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला काय करायचं ते करा, अपक्ष उमेदवार आपण देणार नाही.